नमस्ते मित्रांनो, आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आरोग्य सेवक या पदाबाबत एक GR आहे, तो सुद्धा पाहणार आहे आपण, आणि जी आरोग्य सेवकची भरती असते त्याविषयी सुद्धा एक माहिती पाहणार आहे आपण। तर सर्वप्रथम जी आरोग्य सेवक भरती असते, आरोग्य सेवक भरती ही ग्रामविकास विभागांतर्गत सुद्धा होते आणि सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सुद्धा होते। म्हणजे जे दोन विभाग आहेत त्या दोन्ही विभागामध्ये आरोग्य सेवक ही भरती होते। सार्वजनिक आरोग्य विभागाने अगोदरच त्यांचा जो अभ्यासक्रम असतो आणि जी शैक्षणिक अर्हता असते ती चेंज केलेली आहे। गेल्या वर्षीच तो GR काढलेला होता। आता सार्वजनिक आरोग्य विभाग झाल्यानंतर ग्रामविकास विभागाने सुद्धा एक आदेश काढलेला आहे, तोच आपण आता GR पाहणार आहे। तर अगोदर कसं होत होतं की जे 100% पद असतात त्यापैकी 10% फक्त प्रमोशन वरती भरली जातात आणि त्यातील 90 पैकी परत 50% ही फवारणी कर्मचाऱ्यांसाठी असायची आणि 50 त्यानंतर राहिलेली 40% पदे इतर राहिलेल्या जागांसाठी असायचे। तर म्हणजे 10, 40, 50 अशी रचना होती पहिली। तर आता त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट 25% जी पदोन्नती असते प्रमोशन वरती भरणार आणि राहिलेले 75% डायरेक्ट सरळ सेवेने भरणार आहेत। तर त्याविषयी पाहूया आपण। हा सुद्धा एक GR संपूर्ण वाचून न दाखवता तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे, जे ग्रुप डी मधील कर्मचारी आहेत परिचर असतील त्यांच्यासाठी डायरेक्ट आता जर 12वी पास आणि 3 वर्षाचा जर त्यांनी कोर्स केलेला असेल, म्हणजे 1 वर्षाचाच, आणि परिचर पदावरती 3 वर्षापेक्षा जास्त असतील तर डायरेक्ट त्यांचं प्रमोशन होणार आरोग्य सेवक वरती, जर शैक्षणिक अर्हता पूर्ण करत असतील। आणि जे 75% जे सरळ सेवेतून भरणार आहेत त्यांच्यासाठी 12वी सायन्स आणि जो सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असतो तो कोर्स त्यांनी लागू केलेला आहे। म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि 12वी पास जे असतील त्यांना पुढील ज्या ज्या वेळेस आरोग्य सेवकची जाहिरात निघेल त्यावेळेस त्यांना फॉर्म भरता येईल। फक्त आता आर्ट आणि कॉमर्स वाल्यांना आता संधी नाही, डायरेक्ट फक्त 12वी सायन्स वाल्यांनाच फॉर्म भरता येणार असं त्यांनी GR मध्ये सांगितलेलं। इतर GR मध्ये जी माहिती असते इतर सेम टू सेम आहे पहिल्यासारखीच, फक्त त्यांनी जी शैक्षणिक अर्हता आणि पदोन्नती जी आहे ग्रुप डी साठी ती सांगितलेली आहे। हा GR जर तुम्हाला पाहायचा असेल तर आम्ही टेलिग्राम चॅनल वरती सुद्धा टाकलेला आहे। आणि तुमचे जर काही आणखी प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।